तिथे एक दिवसासाठी आज थांबणार आहेत. आत्या युएनची आत्या म्हणजे ती काश्मीरात आईंना सोडत नव्हती आणि ह्यांना उद्या ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे आम्ही थांबलो नाही. त्यांचा टिफिन वगैरे पण बाकी होता ना, तर आम्ही आता अचानक दयाने प्लॅन केलं आपण एका ठिकाणी जाऊया म्हणून. सो आम्ही इथे आलो आहे. मलाही माहीत नव्हतं, तर मी दाखवते तुम्हाला ते कुठलं ठिकाण आहे ते. अरे बापरे, आपण काय घेतलं? पॅडल बोट बोलतात ना. आम्ही घेतली आहे म्हणजे पॅडल बोट आणि युवेन साठी आणि माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स असेल. युवेन कसा आहे, कुठे आला तू? तुम्हाला दाखवते हे एक्झॅक्ट कुठे ठिकाण आहे. तलावपाली, ठाण्याला तलावपालीच्या इथे. आणि आम्हाला पण माहीत नव्हतं, दयाने सरप्राईज दिलं हे इथे जाऊया म्हणून, म्हणजे त्याने डिसाईड केलं या ठिकाणी जाऊया. सो इथे आल्यावरती कळालं की काय सरप्राईज आहे ते. मला तरी खूप मजा येते, बिचारा दयाच चालवतो. म्हणजे त्याचीच फ्रेंड मी युवेनला पकडू दे, मी दाखवते बाहेरचं व्ह्यू. चक्कर होईल नाही तर आपली. तू मारतो बाबू पॅडल. पॅडल बोट आणि कुठलं होत बाहेर वाचलेलं मी पॅडल बोट. आपली पॅडल बोटच आहे, नॅनो बोट आहे आपली. हा विचार वरती वरती बसले. खायला पण अलाउड आहे. पावसात ते बंद असेल ना. करू सारखं सारखं
हवा आली बा आता ना थंड थंड ए काढायचे नाही शूज. तो पण पॅन्डल मारतोय खाली. अरे वा आता मी करू केल आता सारख सारख. चला 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 टाइम संपत आला. चला चला रे चला. ए मच्छर येत आहेत. येऊन मच्छर मच्छर मार बाबू. तर आमचं झालंय बोटिंग करून. मी मागाशी तुम्हाला सांगितलं आम्ही पॅडल बोट घेतलेली तर नाही, आम्ही नॅनो बोट घेतलेली. पॅडल बोट ओपन म्हणजे ओपन असते ती. आम्ही नॅनो बोट घेतलेली तर मजा आली. अर्धा तासाचे होते आणि इथे ग्रुपमध्ये पण आहे बट त्याला मशीन बोट. हां मशीन बोट म्हणतात. वरती लिहिलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि आता त्याच्यानंतर आम्ही आता आम्ही घरी जाणार आहोत. इथून पा म्हणजे बाय वॉकर स्टेशन जवळ आहे. त्याच्यानंतर घरी. तर चला मग आता घरी जाऊया. हे होतं ना असं रन करतो.
दया सांगत होता की ते घोडा गाडीवरती बसूया म्हणून, पण मीच नको बोलली बिकॉज म्हणजे झालं ना आता बोटिंग करून सगळं एकाच वेळी घासायला संपवायचं, म्हटलं नंतर येऊ परत कधी तेव्हा, आणि तो जरा अजून लहान आहे ना तेव्हा जेव्हा त्याला कळेल ना अजून जरा काय घोडागाडी वगैरे, तर जेव्हा स्वतः बोलायला लागेल ना तेव्हा म्हटलं त्याचे हट्ट पुरवूया हळूहळू. आता म्हणजे त्या वाटत होतं, इच्छा होती बसायची, पण ठीक आहे नेक्स्ट टाईम. तो फोर्स करत होता अरे चल बसूया काय झालं बसूया, बट आता झाली ना बोटिंग बस झालं, मजा थोडीच थोडक्यातच आनंद मानायचं, जास्त नाही करायचं. सो नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही येऊ तेव्हा कधीतरी करू. तर आता आम्ही जातो स्टेशनला. आय डोंट नो हा व्लॉग किती मोठा होईल, जर जास्त मोठा झाला तर त्याचे दोन पार्ट्स मी करेन, दोन व्लॉग्स होतील. तर चला मग घरी जाऊन असं काही जेवण काही करायचं नाही आहे, फक्त भातच लावायचं आहे, त्यामुळे जरा आता आम्ही फिरून घेतो. आणि जसं की बिल्डिंगमध्ये आमच्या हळदी कुंकू आहे ना, सो जर लवकर गेली तर तिकडे बोलावलं आहे की ये म्हणून जर लवकर आलीस तर, कारण आमचा जसा प्लॅन होता की बड्डेला जायचा तो कॅन्सल झाला आहे ना. तो चला आता घरी जाऊया पटकन, ट्रेननेच जाईन. इथून स्टेशन जवळ आहे म्हणून आम्ही बाय वॉक जातो. लेट्स गो. हे काय जुनं रेस्टॉरंट होतं काय? अच्छा हे तेच आहे ना प्रीती. मी सारखं सारखं बोलतीये स्टेशनला जाऊया स्टेशनला जाऊया, पण दयाला थांब, दयाला आठवलं की इथे हे आहे एक जुनं रेस्टॉरंट आहे, त्याने बघितलेलं तिथे छान सँडविच वगैरे काय ना काय भेटतं, सो म्हणून आम्ही इथे आलो. स्टेशन जरा बाजूलाच राहिलं तर भूक पण लागली, तर बघूया. तो बोलला की आपण एक मोठा सँडविच घेऊया. आणि युएनला कुठे बसायचं? बाईकवरती. बाबांची बाईक नाही आहे ती बाळा, बाबांची बाईक कल्याण स्टेशनला आहे, आपण ठाण्याला आहोत. हो हो बसूया बसूया. ते हॅलो कर, हॅलो कर बाबा मेन्यू शोधतो. तर चला आता सँडविच खाऊन मग नक्की आम्ही स्टेशनलाच जातो. हां आम्ही जस्ट पोचलो आहे घरी, दया मी आणि युवेन. तर आई जसं मी तुम्हाला सांगितलं आई तिथेच राहिल्या आहेत आजींकडे, काकी भेटल्या नव्हत्या ना म्हणून त्या बोलल्या काकींना भेटूनच मग उद्या येते मग. तर आणि आजचा दिवस खूप छान गेला, मस्त गेला, फिरण्यात गेला. आता युएनला पण खूप भूक लागली आहे, तर बघूया जेवणाचं काय ते. आम्ही जस्ट पोचलो आहे ना घरी. काय बोलतो? तर मग हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय बाय.